नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थात बातमी आहे राज्यात लागणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। राज्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा लवकरच करणार आहेत। उद्या या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। तसंच थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची रेमडिसिव्हिअर कंपन्यांच्या मालकांसोबत बैठक होणार आहे। यात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की कडक लॉकडाऊन राज्यामध्ये लागू केला जाणार आहे आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलेला आहे। अगदी गेल्या वर्षी ज्या पद्धतीचा लॉकडाऊन लावण्यात आलेला होता सुरुवातीच्या कालावधीत, तसाच हा लॉकडाऊन असू शकतो। म्हणजे याबद्दल निश्चित असं सांगता येऊ शकत नाही, पण तुर्तास तरी तसे संकेत मिळत आहेत आणि अर्थात या लॉकडाऊनची नवीन गाईडलाईन काय असेल याची घोषणा लवकरच केली जाऊ शकते। शिवाय राज्यात ऑक्सिजनचा असलेला तुटवडा आणि रेमडिसिव्हिअर इंजेक्शनचा जो मुद्दा आहे त्या विषयाला घेऊन थोड्याच वेळात मुख्यमंत्री रेमडिसिव्हिअरच्या इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांच्या मालकांशी ते चर्चा करणार आहेत। याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटलं पाहूया। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राहील आणि कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा उद्या रात्री 8 वाजेपासून घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळांनी मुख्यमंत्र्यांनाही केलेला आहे। मुख्यमंत्री त्याबाबतची अंतिम घोषणा करतील। त्यात एक नक्कीच आहे की आता ज्या काही गोरगरीब लोक असतात, मोलमजूर करणारे लोक असतात, तर त्यांच्यावरच्या ज्या प्रॉब्लेम्स येतील तर त्यांना एक्झॅक्टली कशा स्वरूपाने आपण त्यांचं मॅनेजमेंट करायचं, तर त्याबाबतीतला विषय हा आज उद्यामध्ये ठरवण्यात येईल। परंतु कठोर लॉकडाऊन हा निर्णय मंत्रिमंडळाने नक्कीच घेतलेला आहे। आणि याबद्दल बोलण्याकरता थेट पुण्यावरून आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत। चंद्रकांत, खरं तर आज ना उद्या या विषयी निर्णय होण्याची दाट शक्यता होती। याचं कारण अर्थात लोक लॉकडाऊन असून सुद्धा बिंदास्त रस्त्यावरती गर्दी करताना दिसत होते, बाजारपेठांमध्ये गर्दी होत होती। म्हणजेच या सगळ्या परिस्थितीला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत का? काय काही अंशी नक्कीच म्हणता येईल अशासाठी, कारण पुण्यातलं उदाहरण तुला सांगतो। पुण्यात गेले 2 आठवडे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आणि रात्री 7 ते पुन्हा 7 संचारबंदी आहे। पण नेमकी वस्तुस्थिती काय आहे, मी आता अलका चौकात आहे, मी पहिल्यांदा हे इकडलं नाकाबंदी दाखवेल। हे साधारण आपलं लकडी पुलची नाकाबंदी आहे। प्रत्येक जण काही ना काही कारण सांगून बाहेर पडतंय अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली। काही ना काही हे बघ, गाड्या आता तिकडे दिसतील, सगळे पोलीस त्यांची तपासणी करतात, कारण विचारतात। म्हणजे प्रत्येक म्हणजे संचारबंदीचा अर्थ काय असतो, टोटल लॉकडाऊन असंच त्याचा अर्थ घेता येईल म्हणजे, पण कुठेही ते दिसत नाही। त्यामुळं होतंय काय की रुग्णांचे जे आकडे आहेत, दैनंदिन रुग्णवाढ पुण्यातली ती कुठेही कमी येताना दिसत नाही। म्हणजे रोज साधारण 6,000 रुग्ण येत आहेत आणि बेड्स नाहीत। आज तर ऑक्सिजन अभावी योग हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला, हेच वास्तव आहे। आणि ऑक्सिजन अजूनही मिळत नाही असे एक नाही, 3-4 हॉस्पिटलमध्ये पुण्यातली ही परिस्थिती। पुण्यातलं हे चित्र असेल तर रिमोट महाराष्ट्र जो आहे तिथं काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली। चंद्रकांत, आपण तिथे असणारे पोलीस जे आहेत किंवा नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो का? काय कारण घेऊन ते बाहेर पडलेले आहेत किंवा काय कारण पोलिसांना दिली जात आहेत? मी तिकडेच घेऊन चाललोय मी तुला। काका मला सांगा, तुम्ही आता इथं नाकाबंदीला असता, लोक काय काय कारण सांगतात? आम्हाला कोरोना झाला आमच्यापासून लांब थांबा, तुम्हाला वाटलं सर आम्ही दाखवतो, तर आम्ही कसे चेक करणार त्यांना कोरोना झाला? त्यांना म्हणलं सर तुम्ही ऍम्ब्युलन्समध्ये जाऊ शकता ना, त्यांना आम्हाला ऍम्ब्युलन्स अवेलेबल नाही, आम्हाला लवकर कोरोना झाला असं तुम्हाला सांगतात हो रस्त्यावर फिरतात? आम्ही कोरोना पॉझिटिव्ह, आम्ही त्यांना म्हणलं ना तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास होईल, बाकीचे पॉझिटिव्ह झाले काय करायचं? नाही सर आम्हाला ऍम्ब्युलन्स मिळेल नाहीये, आम्ही काय करू? त्यातले किती खरे किती खोटे असतात आता ते आपण चेक करा। अनुभव एवढ्या वर्षाचा 10% त्यातले खरे असेल, कारण की जे असतात ते 4-व्हीलरमध्ये असतात ते आम्हाला म्हणतात आम्ही काच खाली करू शकत नाही। त्यांनी आम्हाला दाखवतात रिसर पावती की त्यांचं चेकिंग आलेलं असं पॉझिटिव्ह ते जातात, पण जे 2-व्हीलर आले असतात ते लांबच म्हणतात आमच्यापाशी येऊ नका, आमचा कोरोना हे बघा दाखवतो, पुढे गेले की असं मागं उघडून हसून निघून जाणार, दोघं जण असतात आम्ही पॉझिटिव्ह काय करणार? मी कोरोनाची चेष्टा लावली एका अर्थाने भरपूर लावलेली आहे। आणखी काय काय कारण सांगतात? मेडिकलमध्ये जातात, एक डोकेदुखीची गोळी आणायला गेलो होतो किंवा सर्दीची गोळी आणायला गेलो होतो, प्रिस्क्रिप्शन दाखवायचं हे झालं। काय पुणेकर लॉकडाऊन विषयी सिरियस नाहीत असं म्हणतात? अजून तरी वाटत नाही एवढे आहेत म्हणून। मग आता लॉकडाऊन लागणार, गव्हर्नमेंट निर्णय घेत तशी गरज आहे,
तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव म्हणून लावो की नाही? मी तुमच्या इथल्या अनुभवावर नाही नाही लावायला तर पाहिजेलच, कारण की हे बघा तुम्हीच बघता आता की कसं चालू आहे ते. आपण आता काही लोकांनाच विचारूया, आपण यांना सांगूया. काका कशासाठी बाहेर पडलं? सर ते औषध आणायला गेलो होतो मी. औषध घेतलं का? हो घेतलं घेतलं औषध. नाही दाखवायची गरज नाही. तुम्ही कशासाठी बाहेर पडलं? आता जस्ट बँकेत आलो. बँकेत आणखी काय काय कारण सांगतात लोक? इंजेक्शन घेण्यासाठी बाहेर पडलो, मेडिसिन घेण्यासाठी सगळं. बँकेतून आलो. बँकेतून आलो हो. म्हणजे आपण हे काकाने विचार. काका तुम्ही? सर मी गोडबोले लॅबोरेटरी मध्ये काम करतो, सॅम्पल घेतलेले. म्हणजे विशाल आपण बघितलं, अत्यावश्यक सेवा ज्या आहेत ना, मेडिकल असेल बँकिंग असेल, यातले काही कारण सांगतात. यातलं आता पोलीस काकांनीच आपल्याला सांगितलं की फक्त 10% खरे असतात, 90% लोक खोटं कारण सांगून बाहेर पडतात, असा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे पोलिसांचा. याचाच अर्थ लोक लॉकडाऊन पाळत नाहीत, हेच इथलं पुण्यातलं वास्तव सध्याचं तरी. आणि तेच कारण आहे की रुग्णसंख्या जी ती झपाट्याने वाढताना दिसते. परिणामी जी आरोग्य व्यवस्था आहे